नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप जास्त असं महत्त्वाचं नॉलेज घेणार आहोत. IBPS या एक्झाम म्हणजेच इन्स्टिट्यूशन ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनच्या एक्झामची लास्ट डेट ही 27 ऑक्टोबर 2021 म्हणजेच 27 ऑक्टोबर 2021 आहे. IBPSच्या एक्झाम्स या एक्झाम्स बँकिंगमध्ये क्लार्क या पदासाठी खूप महत्त्वाच्या अशा एक्झाम मानल्या जात असतात. त्या एक्झामबद्दल नक्की काय काय माहिती आहे, शेवटची डेट तुम्हाला कळलीच आहे, त्याची फी किती आहे आणि त्याचे फॉर्म कशाप्रकारे भरला जातो हे आपण आजच्या अगदी छोट्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ बघा आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे त्याच्यामुळे इतरांनासुद्धा न विसरता शेअर करा, काही गरजूंना याची खूप जास्त आवश्यकता असेल. तर त्या तत्पूर्वी माझं नॉलेज कट्टा हे चॅनल सबस्क्राईब कराल तुम्ही विसरू नका. जाऊया थोडंसं पुढे आणि आपण बघूया एक्झाम स्ट्रक्चर. एक्झाम स्ट्रक्चरमध्ये अगोदर असते ती म्हणजेच प्रिलिम्स. प्रिलिममध्ये 3 विषय असतात, इंग्लिश लँग्वेज, न्यूमरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग ॲबिलिटी. 100 क्वेश्चन आणि 100 मार्क्स असतात. आणि मेन एक्झाम यामध्ये 4 विषय असतात, रिझनिंग कम्प्युटर ॲप्टिट्यूड 45 क्वेश्चन 60 मार्क्स, इंग्लिश लँग्वेज 35 क्वेश्चन 40 मार्क्स, डेटा ॲनालिसिस इंटरप्रिटेशन 35 क्वेश्चन 60 मार्क्स, जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस 40 क्वेश्चन 40 मार्क्स. टोटल 200 मार्काची ही 155 प्रश्नांची एक्झाम असते. त्याचबरोबर याचा रिझल्ट लागल्यानंतर त्याची पासिंग क्वालिफिकेशन हे त्या त्या जातीनुसार आणि त्या त्या प्रवर्गानुसार हे क्वालिफिकेशन लागत असते. कोणताही ग्रॅज्युएट स्टुडंट हा यासाठी नक्कीच अप्लाय करू शकतो, म्हणजेच या ऑनलाईन जागेसाठी नक्कीच हा फॉर्म भरू शकतो. महत्त्वाची सूचना, एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग ही 0.25 मार्क्स आहे, म्हणजे तुमचा 4 प्रश्न जेव्हा चुकतील तेव्हा तुमचा 1 मार्क जाईल आणि जर तुम्ही कोणता अटेम्प्ट केला नाही तर त्याबद्दल तुमचे कोणतेही मार्क्स जाणार नाहीत. सगळ्यात बघूया हाऊ टू अप्लाय, कशाप्रकारे अप्लाय करायचं. ही आहे वेबसाईट, सगळ्यांनी ही लक्षात ठेवा आणि नक्की शेअरसुद्धा करा, IBPS.IN. त्यानंतर तुमचे फोटोग्राफ्स स्कॅन करून ठेवा, सिग्नेचर स्कॅन करून ठेवा आणि महत्त्वाची गोष्ट तुमचा लेफ्ट थंब म्हणजेच डाव्या हाताचा अंगठा हा सुद्धा एका कागदावरती तुमचा उमटवा. त्यानंतर इथे एक महत्त्वाची गोष्ट दिलेली आहे, ती तुम्हाला लेखीमध्ये त्यांना डिक्लेरेशन द्यायचं आहे. आय पुढे डॅश तिकडे तुमचं नाव येईल, हेअर बाय डिक्लेअर दॅट ऑल इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द ॲप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट, ट्रू अँड व्हॅलिड. आय विल प्रेझेंट द सपोर्टिंग डॉक्युमेंट ॲज अँड वेन रिक्वायर्ड. असं एका कागदावरती लिहून मग ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. हा आहे फॉर्म. अशा प्रकारे IBPS.IN वरती गेलं की न्यू रजिस्ट्रेशन येईल आणि न्यू रजिस्ट्रेशन केलं की अशा प्रकारे तुम्हाला मोबाईल नंबर, अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर, ईमेल आय डी अशा प्रकारे टाकायला येईल. त्यानंतर तुमचं फर्स्ट नेम, त्यानंतर मिडल नेम, लास्ट नेम हे तुम्हाला नक्कीच कळेल, हे पेज तुम्हाला त्यावेळेला कळून जाईल. महत्त्वाची गोष्ट, रजिस्ट्रेशन फी IBPSसाठी किती आहे, तर ही आहे ऑनलाईन पेमेंट यासाठी केलं जाणार आहे 175 इन्क्लुडिंग GST. हे SC ST, त्यानंतर PWBD आणि त्याचबरोबर XSM म्हणजेच एक्स सर्व्हिसमॅन SC ST यांच्यासाठी फक्त 175 रुपये असणार आहे आणि इतर जे उरलेले आहेत त्या सगळ्यांसाठी 850 रुपये ही फी असणार आहे. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन तर्फे ही फी घेतली जाणार आहे. तर अतिशय छोटी आणि अतिशय छोट्या व्हिडिओमध्ये ही बनवलेली ही माहिती होती, तुम्ही इतरांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून जे बँकच्या क्लार्क एक्झामसाठी तयारी करत असतील त्यांना नक्कीच कळेल की 27 ऑक्टोबर ही त्याची लास्ट डेट आहे. तत्पूर्वी आज आपण मी इकडे हा व्हिडिओ थांबवतो आहे. थँक्यू, धन्यवाद.